ब्रेकनंतर बातमी नागपुरातून. नागपूरमध्ये महिलांसंदर्भात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. 2021 या वर्षामध्ये आतापर्यंत 339 महिलांचं अपहरण झालंय. दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही आकडेवारी समोर आली आहे. यानुसार गेल्या 2.5 वर्षामध्ये नागपूर शहरात 2000 अधिक महिलांसंदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची उपराजधानी गुन्ह्यांची राजधानी बनते का असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि यानंतर आता पुण्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते. पुण्यामध्ये कबड्डीपटू तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिघं तरुणांनी कोयत्यानं वार करत ही हत्या केली आहे. तर बिब्वेवाडीच्या यश लॉन्समध्ये ही धक्कादायक घटना घडली. हत्येच्या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बिब्वेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिब्वेवाडी पोलीस या आरोपीला पकडण्यासाठी आता रवाना झाले आहेत.